स्टुडंट्स गुड मॉर्निंग आय एम निर्जला चौधरी इन सुमन हायस्कूल नंबर फाय टुडे वी आर गोईंग टू लर्न नाईंथ क्लास पोयम नंबर टू द युजफुल प्लाव विद्यार्थी मित्रांनो आज आपण नववी ययतेची नंबर दोनची कविता बघणार आहोत द युजफुल प्लाव म्हणजेच उपयोगी नांगर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चित्रात बघतच असणार की जो शेतकरी आहे तर तो आपल्या शेतात नांगर चालवीत आहे तर ही एक ग्राम्य भागात राहणाऱ्या शेतकरीची कविता आहे शेतकऱ्याच्या जीवनाविषयी ही कविता आहे आणि आपला जो कृषीप्रधान देश आहे तर त्याच्यात शेतकऱ्याविषयी खूपच कमी कविता ह्या लिहिल्या जात असतात तर त्याच्या जीवनातील ही एक सुंदर कविता आहे आणि हे एक प्राचीन गीतही आहे आणि त्याला कवितेच्या संदर्भात घेण्यात आले आहे ही जी कविता आहे तर ती पौराणिक गीत आणि ओल्ड बेलार्ड्समधून घेण्यात आले आहे ज्याचं संपादन रॉबर्ट बे यांनी केले आहे मूळ काव्याच्या सहा स्टँझांमधून पहिले दोन स्टँझा ह्या कवितेत घेण्यात आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या कवितेत शेतकऱ्याच्या जीवनाविषयीची गोष्ट आहे शेतकऱ्याचे जीवन किती संघर्षमय असते शेतकऱ्याचं काम खूपच कठीण असतं कुठलाही ऋतू असो उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा शेतकरी हा नेहमी आपले कार्य करतच असतो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तो मेहनत करत असतो कधीकधी दुष्काळ पडत असतो कधीकधी अतिवृष्टी होत असते म्हणजेच जास्त पाऊस पडतो किंवा इतर अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न निष्फळ जातं किंवा त्याच्या मालाला भाव मिळत नाही तरी पण शेतकरी शेतातील कामाला कधी सोडत नाही प्रत्येक वेळेस तो नव्या जोमाने नव्या उत्साहाने आपल्या शेतीच्या कामांमध्ये लागूनच जातो कवितेत नांगराविषयी सांगण्यात आलेले आहे नांगर हा जो आहे तर तो एक सर्जनाचं रूप आहे शेतकरी जमिनीत नांगर चालवितो जमिनीत बी पेरतो आणि खूपच सुंदर असं शेतात पीक उगवत असतं विद्यार्थी मित्रांनो नांगर हा शेतकरीसाठी किती महत्त्वाचा असतो त्याविषयी आता आपण थोडी माहिती जाणून घेऊया प्लाव इज अ टूल यूज इन फार्मिंग फॉर इनिशियल कल्टिव्हेशन ऑफ सॉइल इन प्रिपेरेशन फॉर सोविंग सीड ऑर प्लांटिंग शेतात पेरणी करण्याअगोदर जमिनीची थोड्या प्रमाणात मशागत करण्यात येते जी माती असते तर ती कडक झालेली असते तर तिला मऊ करण्यात येते तर त्यासाठी जमिनीमध्ये नांगरले जाते तर हा नांगर जमिनीची माती मऊ करण्याचं काम करतो इट हॅज बीन बेसिक इन्स्ट्रुमेंट फॉर मोस्ट रेकॉर्डेड हिस्ट्री बऱ्याच मूलभूत ऐतिहासिक साधनांच्या रेकॉर्ड्समध्ये डांगर हे एक मुख्य साधन है प्लाउज आर ट्रेडिशनली ड्रॉन बाय वर्किंग एनिमल्स सच एज हॉर्सीस और बुलक्स बट इन मॉडर्न टाइम्स इट मे बी ड्रॉन बाय ट्रॅक्टर्स नांगर हा नेहमी पारंपरिक पद्धतीने शेतीत काम करणाऱ्या प्राण्यांद्वारे म्हणजेच बैल किंवा घोडा यांच्याद्वारे चालविला जात असे परंतु आधुनिक काळात आता नांगर हे एक नवीन पद्धतीचे जे तयार झाले आहे आणि आता आधुनिक काळात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली जाते तो नांगर ट्रॅक्टरला जोडला जातो आपण इथे चित्रामध्ये बघतच आहोत हा आधुनिक नांगर आहे आणि तो ट्रॅक्टरला जोडला गेलेला आहे पहिल्या चित्रात आपण पौराणिक नांगर बघितला आणि तो बैलांना किंवा घोड्यांना जोडला जात होता प्लाविंग इज डन फॉर लुजिंग ऑफ सॉईल टू मेक इट एअरटेड सो दॅट द एअर एंटर्स द सॉईल इझिली थ्रू विच रूट्स ब्रीथ अँड ॲब्झॉर्ब न्यू न्यूट्रिशियन्स वॉटर एंटर्स द सॉईल इझिली मातीला मऊ करण्यासाठी आणि मातीमध्ये हवा जाण्यासाठी नांगर अतिशय महत्त्वाचं असतो आत जी हवा जात असते तर त्या हवेने झाडांची मुळं श्वासोच्छ्वास करू शकतात झाडाच्या मुळांना पाणी सरळतेने पोचू शकते आणि सकस अन्न तयार होत असते त्यासाठी शेतात नांगरणं खूप महत्त्वाचं असतं प्लाविंग इज अल्सो डन टू ओव्हर टर्न द सॉईल सो दॅट द फर्टाईल लेअर ऑफ सॉईल कम्स अबाव। ऑन द सरफेस फॉर ॲग्रीकल्चर खालची जी सुपीक माती आहे तर तिला वरती आणण्यासाठी नांगरणं अतिशय महत्त्वाचं असतं जमिनीचा पृष्ठभाग म्हणजे मातीला जास्त वळवण्यासाठी देखील नांगरणी केली जाते जेणेकरून मातीचा सुपीक स्थर वर येतो आणि त्यातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न हे घेता येत असतं इथे दोन प्रकारचे नांगर आहेत पहिला नांगर जो आहे तर तो बैलांना जोडला जात असतो आणि नवीन आधुनिक प्रकारचा जो नांगर आहे दुसऱ्या चित्रात तर तो ट्रॅक्टरला जोडला जात असतो नाव वी स्टार्ट पोयम लाईन बाय लाईन अँड अंडरस्टँड धीस पोयम व्हेर वेल

ग्रामीण जीवनात जो आनंद आहे तर तो कुठंच नाही गव्हाच्या प्रत्येक शेतामधील ताजी आणि आनंददायक हवेत फिरायला किती मजा आहे जे ग्राम्य जीवन आहे किंवा खेडेगावातील जे जीवन आहे किंवा शेतकऱ्याचं जे जीवन आहे तर ते खूप आल्हाददायक आहे आनंददायक आहे

आणि जे आजूबाजूला हिरवेगार गवताचे मैदान आहे तर त्याला सुशोभित करत आहे म्हणूनच मला असं वाटतं की जे जुने पुराणे कपडे घालून नांगर चालविणाऱ्या शेतकऱ्याबरोबर कुणाचीही म्हणजे कुणीही राजदरबारीची तुलना करणं अशक्य आहे जो शेतकरी आहे तर तो नेहमी आपले जुने पुराणे कपडे घालत असतो आणि शेतामध्ये जात असतो आपली कामं करत असतो तर त्या शेतकऱ्याची तुलना कुठल्याही राजदरबाराच्या जो राजदरबारी आहे तर त्या राजदरबारीशी करणं अशक्य आहे दे राईज विथ द मॉर्निंग लार्क अँड लॅबोरेटरी अलमोस्ट डार्क दे इन फोल्डिंग देअर शिप दे हॅस्टन टू स्लीप नेक्स्ट मॉर्निंग इज रायझिंग विथ बर्ड्स दॅट आर सिंगिंग असे हे शेतकरी खेडूत सकाळी लवकर उठून जातात आणि संध्याकाळी सूर्यास्त होतो तोपर्यंत खूपच परिश्रम आपल्या शेतात करतात त्याच्यानंतर नंतर त्यांच्या मेंढ्या किंवा बकऱ्यांना वाड्यामध्ये बंद करतात आणि रात्री लवकर झोपूनही जातात सकाळी लवकर उठतात आणि लवकर शेतामध्ये कामासाठी जात असतात ते राईज विथ मॉर्निंग लार्क सकाळी पक्ष्यांचा जो चिवचिवाट असतो त्यांच्या चिवचिवाटनं ते सकाळी लवकर उठून जात असतात अँड संध्याकाळ आणि संध्याकाळपर्यंत तिथं ते खूप परिश्रम करतात संध्याकाळ होते तोपर्यंत आणि नंतरून आपल्या ज्या मेंढ्या वगैरे असतात तर त्यांना संध्याकाळी येताना परत जमा करून आणतात रात्री लवकर ते झोपूनही जात असतात दुसऱ्या दिवशी सकाळी पक्ष्यांच्या चिवचिवाने किंवा मधुर गायनाने त्यांची म्हणजेच शेतकऱ्याची सकाळ होते परत दुसऱ्या दिवशी परत ते त्यांचं तेच काम सुरू होत असतं दुसऱ्या दिवशी परत त्यांची सकाळ होत असते ऑन इच ग्रीन टेंडर बो विथ व्हॉट कंटेंट अँड मेरिमेंट देअर डेज आर स्पेंट हुज माइंड्स आर बेंड टू फॉलो द युजफुल प्लाव किती संतोष आणि आनंदाने किती मजेत त्यांचा दिवस हा जात असतो त्यांचं मन फक्त शेतात नांगर चालवण्यात मग्न असते आणि असं आपलं जीवन हे शेतकरी जगत असतात विद्यार्थी मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन हे किती कष्टदायक असतं तरी पण तो त्याच्या जीवनात किती आनंदाने परिश्रम करून आपलं जीवन जगत असतो आणि नेहमी आपल्या शेतीच्या कामात किती मग्न असतो सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळ संध्याकाळी सूर्य मावडतो तोपर्यंत त्याला काम आणि काम फक्त कामच असतं अनेक वेळेस शेतातील पिके हे वेगवेगळ्या कारणांमुळे खराब होऊन जात असतात परंतु तो कधीही आपले मन नाराज करत नाही आणि त्यातच संतोष मानत असतो नेहमी त्याचं मन आनंदी आणि प्रफुल्लित असतं शेतकऱ्याच्या पिकामधून अनेक वेळेस प्राणी हे त्याच्या शेताचा माल खाऊन जातात किंवा पक्षी त्याचा माल खराब करून टाकतात तरीही तो नेहमी आपलं मन आनंदित ठेवत असतो या शेतकरी राजाच्या जीवनाबरोबर कोणाच्याही जीवनाची तुलना अशक्य आहे निसर्गाला आपल्याबरोबर ठेवून जीवन जगणारा हा शेतकरी खरंच जगाला तारणारा आहे अशा शेतकरी राजाला आपला शतशहा प्रणाम सो फ्रेंड्स आय होप यू अंडरस्टँड धिस पोयम व्हेरी वेल अँड यू रिस्पेक्ट अल्सो ऑल द फार्मर्स इन कंट्री लाईफ विद्यार्थी मित्रांनो आशा करते की कविता तुम्हाला व्यवस्थित समजली असेल आणि आजपासून तुम्ही शेतकरी राजाला नेहमी आदर देणार आणि त्याचा नेहमी रिस्पेक्ट करणार विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्यायचे आहेत आणि आपल्या स्वाध्यायच्या वहीत लिहून टाकायची आहेत त्याच्यानंतर इथं आन्सर दीज क्वेश्चन्स दिले आहेत तर ते तुम्ही कविता दोन ते तीन वेळा वाचायची आहे आणि त्याच्यामधून प्रश्नांची उत्तरं शोधून आपल्या होमवर्कच्या वहीत लिहून टाकायची आहेत